नाही, आम्ही होपफुल आहोत कारण आमची केस मजबूत आहे, त्यामुळे योग्य निकाल येईल असं अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येतपर्यंत आपण थांबलं पाहिजे, त्याकरता खूप त्याच्यावर स्पेक्युलेशन करणं. शेवटी सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे, त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. त्याच्यावर कुठली अटकलबाजी, कुठले स्पेक्युलेशन करणं योग्य नाही आहे, पण आम्ही पूर्णपणे होपफुल आहोत. एक चर्चा अशी आहे की निकालाच्या पूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील असं काही घटना तज्ञ किंवा विरोधक असं बोलतायत, कसं पाहतायचं? मी माफ करा पण शब्द वापरतो, मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त मी बोलू शकणार नाही. कशाकरता देतील एकनाथ शिंदे? काय कारण आहे? काय चूक केली आहे त्यांनी? एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू. सरकार स्थिर? एकदम स्थिर.